लाडका भाऊ योजना आम्ही चांगले केली, लोकांनी स्वीकारली, शेतकरी लाडका शेतकरी आम्ही केलाय, अरे काल परवा तर लाडका आमचा प्रवासी पण केलाय। तर ह्या लोकांच्या विरोधात तुम्ही जेवढं बोलाल तेवढं तुम्ही खड्ड्यामध्ये जाल, हे पण एवढं साधं त्यांना कळत नाही। काही लोकांनी सुपारी घेतले महाविकास आघाडीतल्याच लोकांनी खड्ड्यात घालण्याचं, त्यांना त्यांचा लकलाभ, पण आम्ही त्यांच्यावर जात नाही। आम्ही काम करू आणि आम्हाला आपल्याला मी सांगतो काम करायचं आहे, या राज्यासाठी काम करायचं आहे आणि भविष्यात देखील महायुती सरकार एवढ्या प्रचंड कामाच्या जोरावर रात्रंदिवस आम्ही काम करतोय। तुम्हीच सांगा, मी असेल, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, सांगा किती लोक आम्हाला भेटतात। दिवसातून हजारो लोक भेटतात। पूर्वीची परिस्थिती बघा, कोण वर्षाला जात होतं, कुणाला वर्षाचे दरवाजे उघडे होते, काय होतं, किती लोक भेटत होते, अरे याचा तरी विचार जनता नक्की करते। जनताच बोलते आहे हे चालतं बोलतं सरकार आहे, हे कुठं, अरे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तुम्ही 2-3 कोटी रुपये देता आणि आम्ही 350 कोटी दिले, हे कुणाचे पैसे आहेत, हे जनतेचे पैसे आहे, त्याचा जीव वाचवला पाहिजे। आला कोणी की लगेच आम्ही सही करतो, तुमचं तर पेन पण काढत नव्हते, पेन ठेवतच नव्हते, त्यामुळे असं बघा, मला कोणावरही टीका करायची नाही, दादा साक्षीदार होते, साक्षीदार आणि भुक्तभोगी। अरे बाबा काय ते बरोबर वाद चालवत होते, आणि म्हणून तुम्हाला सांगतो हे आमचं सरकार सर्वसामान्यांचं आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, आणि म्हणून आम्ही जे काम केलेलं आहे याची पोचपावती येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला जनता दिल्याशिवाय राहणार नाही, एवढाच विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि यानंतर तुम्हाला सांगतो की रिपोर्ट कार्ड देणारं हे आमचं पहिलं सरकार आहे, त्याला डेअरिंग हिंमत लागते, धाडस लागतं, केलेली कामं करावी लागतात, नाही तर रिपोर्टमध्ये देणार काय, आम्ही हा प्रकल्प बंद पाडला, आम्ही तो प्रकल्प बंद पाडला, आम्ही ही योजना बंद केली, हे देणार तुम्ही? आणि म्हणून मला अभिमान आहे, आम्ही जे काम केलं, माझे दोन्ही उपमुख्यमंत्री, माझे सर्व मंत्रिमंडळातले सहकारी यांचं सर्वांचं सहकार्य, सर्व लोकांचं सहकार्य, आणि तुम्हालाही सांगतो तुम्ही फक्त रोजचा सकाळचा ते दाखवता, अरे दिवस काय लोकांच्या जीवनात, अटल सेतू दाखवा, कोस्टल दाखवा, Metro 3 दाखवा, अरे ते दाखवायला तुमचा TRP वाढेल, लोक बोलतील यांच्या चॅनलवर विकास कामं दाखवत आहेत, नुसतं ते आता आवडत नाही लोकांना, सकाळ काय ते काय, रोज त्यांचं काम चालूच आहे, भोंगा वाजत असतो, भोंगा आता हे भोंगे अजून बरेच वाढलेत, पण आम्ही त्या भोंग्याकडे लक्ष देत नाही, आम्ही आमच्या कामाच्या प्रति फोकस आहोत, आणि म्हणूनच अवघ्या थोड्या दिवसात आमचं आपलं सरकार लाडकं सरकार झालं आहे। बहिणी बोलू लागल्यात हे लाडकं सरकार आहे, अरे याच्यापेक्षा जास्ती काय पोचपावती पाहिजे, आम्ही काही कोणाला घाबरत नाही, किती आरोप करा काय करा, तुमच्या आरोपाला आम्हाला उत्तर द्यायची गरज पण नाही, आम्ही कामावर एकदम फोकस करून काम करू आणि या राज्याला पुढे नेऊ, एवढंच मी आपल्याला सांगतो। पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा। आज यहाँ पर महायुति का रिपोर्ट कार्ड हमने संक्षिप्त में सादर किया है, संक्षिप्त में, और मैं बोलूंगा अभी संक्षिप्त में, और इसलिए मुझे खुशी है, मुझे पूरा विश्वास है कि यहाँ पर रिपोर्ट कार्ड देने की हिम्मत चाहिए, रिपोर्ट कार्ड देने के लिए काम करना चाहिए, ये काम हमने इस रिपोर्ट कार्ड में छापे है। महाविकास आघाड़ी के काम 2.5 साल के और 2-2.25 साल के महायुति के काम होने दो, जनता के अदालत में दूध का दूध पानी का पानी, इसमें एक भी अगर झूठ होगा तो आप बोलेंगे वो हारेंगे हम, और इसलिए हमने सिर्फ काम किया है। और महाविकास आघाड़ी की उसके पैरों तले जमीन खिसक गई है, लाडली बहन, किसान योजना, ये सब योजना में नहीं जाता हूं, लेकिन ये योजना हम बंद करेंगे ऐसा विपक्ष बोल रहा है, तो उनको मुंह तोड़ जवाब, ये हमारी जनता
मेरी लाडली बहना, लाडले भाई, लाडले किसान, ये सब अच्छा उनको बराबर उसका मुंह तोड़ जवाब देंगे। और आने वाले इस चुनाव में महायुति ने जो दो सवा दो साल में काम किया है, उसका काम का जो बोलते मराठी में कामाची पोच पावती, ये जो है वो निश्चित रूप से देंगे। और महायुति सरकार पूरे ताकत से, मेजोरिटी से फिर जनता की सेवा में आएगी। जरा एक 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 गेम चेंजर झालेली आहे लाडली बहीण योजना, गेम चेंजर झालेली आहे। एक एक सगळ्यांना विनंती आहे की एकाएकाने प्रश्न विचारले तर सगळ्यांचे लक्षात येतील। रौनक, सुरुवातीला रौनक, एक एक प्रश्न विचारा। एक 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 मराठी का, मराठी का सवाल, पहले मराठी करू, मराठी आधी करू, हिंदी करू, बाद में मराठी। सुरुवातीला मराठी, उदय बोल। त्यांना माहित आहे की त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही, त्यामुळे पहिले तर हे लक्षात ठेवा, सत्ता पक्षाला चिंता नाही, मुख्यमंत्री स्वतःच बसलेले आहे, त्यांना विचारा तुमचा चेहरा तर सांगा, एकदा चेहरा सांगा तुमचा। मी पवार साहेबांना आव्हान करतो, पवार साहेब तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण थोडं सांगा। आणि आमच्याकडे कोणाला डोळे लागलेले नाही, आमचं सव्वा दोन वर्षाचं काम हाच आमचा चेहरा आहे। विरोधी पक्ष नेत्याचा चेहरा ठरवावा, विरोधी पक्ष नेत्याचा चेहरा त्यांनी ठरवावा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।